देसाई साहेब रेशमा तुमची सून. ज्या क्षणी तिचं लग्न झालं त्या क्षणी तिच्यावरचा आमचा अधिकार संपला. आता तिच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करणं मारली मला पटत नाही. ठीक आहे, तुम्ही तिला समजवा, तुम्हाला हवं तसं वागायला तिला भाग पाडा, आमची काहीही हरकत नाही. अर्थात जोपर्यंत तिचा शारीरिक किंवा मानसिक छळ होत नाही तोपर्यंतच. बर, जे तुम्हाला प्रॉब्लेम्स वाटतायत ते तरी खरोखरच प्रॉब्लेम्स आहेत का हे जरूर आपल्याला तपासून पाहता येईल. पण त्यांना मूल हवं की नको हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो नवरा बायकोने समजुतीनं सोडवायला हवं. देसाई साहेब, ते तुम्ही किंवा मी मध्ये पडणं मला अयोग्य वाटत. आता दुसरा मुद्दा करिअरचा. तर कुठल्याही सुशिक्षित व्यक्तीला करिअर करावं असं वाटणं साहजिक आहे. आता तुमच्या मुलीला चैतालीला डॉक्टर झाल्यानंतर करिअरला प्राधान्य द्यावं असं वाटलं तर तुम्ही तिला नाही म्हणू शकणार नाही. हा, एक वेळ आपण मार्गदर्शन करणं किंवा सूचना देणं इतकं आपण करू शकतो. बाकी ज्याचा त्याचा निर्णय हा ज्याला त्यालाच घ्यावा लागतो. आता तिसरा मुद्दा रेशमा आणि अनिरुद्धच्या मैत्रीचा. पण मला विचाराल तर त्यांची खूप पहिलेपासून घनिष्ठ मैत्री. मध्ये अनिरुद्ध गल्फला गेला तेव्हा त्या मैत्रीत थोडासा खंड पडला असेल, पण आता तो परत आलाय. तेव्हा त्यांचं वारंवार एकमेकांना भेटणं साहजिक आहे. आणि मला एका मुलीनं तिच्या मित्राला वारंवार भेटणं किंवा गप्पा मारणं यात ते गैर वाटत नाही. देसाई साहेब, आपण 21व्या शतकात वावरतोय, आहात कुठे? बरं झालं तुम्ही मला 21व्या शतकाची आठवण करून दिली. मी सुद्धा विसरलोच होतो. तुम्हाला कशातच काहीही गैर वाटत नाहीये, तुमच्या मुलीला काय वाटणार? What do you mean, Mr. Desai? रेशमा माझी एकुलती एक मुलगी आहे. माझ्या परीनं मी तिला शिक्षण, स्वतंत्र विचार आणि संस्कार देण्याचा मॅक्सिमम प्रयत्न केलेला. पाहिले मी काय संस्कार दिले तुम्ही ते. सी, यू आर इनडायरेक्टली इन्सल्टिंग मी मिस्टर देसाई. मला असं वाटतं की हे सगळं तुमच्या समजशक्तीच्या बाहेरच आहे. सी, धन्यवाद. येत जाते नव्याने जीवनाची निशाणी हीच असते कहाणी. सावलीला धरुनी ऊन येते वरुनी ओळ उडते धुराची राख होते घराची. यात शोधायचा रे क्षणाचा एक धार.